विद्यार्थी मित्रांनो गणित विभाग एक इयत्ता सातवी प्रकरण तिसरं मसावी व लसावी एफ आणि एल सी एम या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय संच चौदा प्रॅक्टिस सेट नंबर फॉर्टीन आपण सोडवतोय त्यातला प्रश्न तिसरा सोडवतोय लसावी काढा अठरा बेचाळीस आणि अठ्ठेचाळीस या संख्यांचा लसावी काढायचं तिसरं उदाहरण आहे या ठिकाणी या ठिकाणी अठरा बेचाळीस आणि अठ्ठेचाळीस या तिघांनाही भाग जाणारी संख्या दोन आहे ओके कारण अठरा बेचाळीस अठरा समसंख्या आहेत दोन या समसंख्येनं लहानात लहान मूळ संख्या आहे ही दोन न बेनवे अठरा बे, बे दोन्ही चार बे के बे ओके या ठिकाणी चार बे चोक आठ दोन या समूळ संख्येनं भाग घालेल्यानंतर पुन्हा दोन न चोवीसला भाग जातोय तोपर्यंत नऊ आणि एकवीस तसं ठेवायचं नऊ एकवीस या विषम संख्या आहेत दोन भाग जात नाही चोवीसला बे के बे बे दोन्ही चार ओके त्यानंतर पुन्हा दोन न बाराला भाग जातो आहे म्हणून नऊ आणि एकवीस तसे ठेवायचं बे सक्क बारा पुन्हा दोन न सहाला भाग जातोय म्हणून नऊ आणि एकवीस तसे ठेवायचं बे तिरकं सहा आणि शेवटी नऊला एकवीसला आणि तीन तीनला तीन न भाग जातो आहे तीन तिर्क नऊ तीन सत्ते एकवीस तीन एक तीन या ठिकाणी लसावी पहा डावीकडे उभ्या कॉलमच्या उभ्या रांगेतील आहेत या ठिकाणी जे घटक आहेत जे अवयव आहेत दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन चार वेळा ओके गु, आणि गुणिले तीन आणि आडव्या रांगेतील तळाला घटक आहेत तीन गुणिले सात या सर्वांचा गुणाकार म्हणजे यांचा लसावे ओके डावीकडे उभ्या रांगेतील हे जे अवयव घेतलेत आपण आणि तळाला आडव्या रांगेतील तीन गुणिले सात बे दुनी चार दुनी आठ दुनी सोळा त्रिक अठ्ठेचाळीस पुन्हा एकदा बे दोन्ही चार दोन्ही आठ दोन्ही सोळत्रिक अठ्ठेचाळीस ला आपल्याला सात की एकवीस ने गुणायचं आहे पहा आठ एके आठ आणि एकेचाळी चार इथं शून्य द्यायचं दशकस्थानच्या अंकानं गुणायचं आहे म्हणून आणि बे अठ्ठीस सोळा आणि हाच्याल ते एक नऊ त्यामुळं आठाशे आठ बेरीज सांचार दहा ला शून्य हाच्या एक नऊ एक एक दहा हजार आठ गुणा कराला ओके म्हणजे लसावी यांचा की एक हजार आठ समजलं या ठिकाणी इथला दोन अवयव हो हा तिघामध्ये सामायिक आहे आणि हा तीन तिघामध्ये सामायिक आहे म्हणजे मसावे काढायला सांगितला असता तर तीन आणि दोन यांचा गुणाकार सहा ला असता ओके लसावे आहे एक हजार आठ एल सी एम ऑफ एटीन फॉर्टी टू अँड फॉर्टी एट इज इक्वल टू वन थाउजंड एट ओके त्यानंतर चौथं उदाहरण आहे चार बारा आणि वीस चार बारा आणि वीस या संख्यांचा मसावे काढायचा आहे लसावे काढायचा आहे ओके या ठिकाणी चार बारा आणि वीसला या तिघाणा ही भाग जाणारी संख्या कोणती आहे दोन आहे बे दोन्ही चार बेसक्क बारा बे के बे शून्य शून्य बेन दहावीस ओके परत दोन सहा दहाला भाग जाणारी संख्या पुन्हा दोन आहे बे के बे बे त्रिकसा आणि बे पंचे दहा डावीकडे उभ्या रांगेतील दोन गुणले दोन आणि ताल आडव्या रांगेतील तीन गुणले पाच यांचा गुणाकार म्हणजे लसावी लसावी बरोबर दोन गुणले दोन गुणले तीन गुणले पाच बेदुनी चार चार त्रिकूम बारा बारा पंचे साठ एल सी एम ऑफ फोर ट्वेल्व अँड ट्वेंटी इज इक्वल टू सिक्स्टी ओके त्यानंतर पाचवं उदाहरण आहे चोवीस चाळीस ऐंशी आणि एकशे वीस या चार संख्यांचा काढायचं आहे इथे चोवीस चाळीस ऐंशी आणि एकशे वीस या समसंख्या आहेत सर्वात लहान सम मूळ संख्या दोन न भाग जाते सर्वांना बे के बे बे दोन्ही चार चोवीस साठी चाळीस साठी बे दोन चार बे शून्य शून्य ऐंशी साठी बे चोकाट बे शून्य शून्य एकशे वीस साठी बेसक्क बारा बे शून्य शून्य ओके त्यानंतर पुन्हा दोन न बारासाठी बेसक्क बारा बे वीससाठी बे के बे दुन्य दुन्य चायश। बे शून्य शून्य दहा जुने वीस चाळीससाठी बे दोन चार बे शून्य शून्य वीस दुनी चाळीस साठ साठी बेत्रिक सहा बे शून्य शून्य तीन दुनी साठ पुन्हा दोन बेत्रिक सहा दहाला बे पंचे दहा बे के बे शून्य शून्य तीस साठी बे के बे 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 पंच दहा म्हणजे पंधरा ओके पुन्हा दहाला दा दोन न भाग जातो म्हणून दहा दहासाठी दोन घ्यायचं तोपर्यंत तीन पाच इथं बे पंचे दहा आणि हे पंधरा ओके त्यानंतर तीन या पंधराला भाग जातो या तीनला जातोय तीन, तीन एक्के तीन हे पाच तसंच हे पाच तसंच आणि तीन पाच ही पंधरा डावीकडं उभ्या रांगेतील दोन 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 आणि तीन हे अवयव आहेत आणि तळाला पाच गुणले पाच गुणले पाच ओके तीन अवयव आहेत पाच सो सॉरी या ठिकाणी हे पाच गुणले पाच गुणले पाच हे तीन वेळा घ्यायचे नाही कारण या तिघांनाही पाचनं भाग जातोय त्यामुळे ते इथे एक तसाच पाच एके पाच पाच एके पाच पाच के पाच त्यामुळं लसावी साठी तळाला आडव्या रांगेमध्ये एकशिवाय दुसरा कोणताही अवयव नाही या ठिकाणी पाच तीन वेळा घ्यायचं नाही कारण पाचनं इथं भागायचं राहिलं होतं त्यामुळे आता लसावी डावीकडं उभ्या रांगेतील उभ्या मांडणीतील घटक आहेत अवयव आहेत दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन चार वेळा गुणले तीन गुणले पाच ओके त्यामुळे बे दोन्ही चार दोन्ही आठ दोन्ही सोळा त्रिक अठ्ठेचाळीस किंवा बे दोन्ही चार दोन्ही आठ दोन्ही सोळा पंचे ऐंशी आणि ऐंशी गुणिले तीन तीन शून्य शून्य आणि तीन अठ्ठे चोवीस दोनशे चाळीस ओके एल सी एम आर ट्वेंटी फोर फॉर्टी एटी अँड वन हंड्रेड ट्वेंटी इज टू हंड्रेड फॉर्टी ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद